गोकुळ दूध संघानं सहकाराच्या माध्यमातून दूध व्यवसायात केलेली प्रगती कौतुकास्पद आहे गोकुळनं सहकार चळवळीला दिशा देण्याचं काम केलंय असे गौरवोद्गार पुण्याच्या वैकुंठ मेहता इन्स्टिट्यूटचे सेवानिवृत्त अधिष्ठाता अनिल कारंजकर यांनी काढले सहकार सप्ताहानिमित्त गोकुळ दूध संघात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते एकोणसत्तराव्या अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त गोकुळ दूध संघाच्या वतीनं व्याख्यानाचं आयोजन ताराबाई पार्क इथल्या गोकुळच्या कार्यालयात करण्यात आलं होतं यावेळी पुण्याच्या वैकुंठ मेहता इन्स्टिट्यूटचे से सेवानिवृत्त अधिष्ठाता अनिल कारंजकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं गोकुळ दूध संघानं सहकाराच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायात नेत्रदीपक प्रगती केल्याचं सांगितलं गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून अनेक महिला युवकांना व्यवसायाची संधी उपलब्ध झाली आहे गोकुळचं हे कार्य कौतुकास्पद का असल्याचं अनिल कारंजकर यांनी सांगितलं गोकुळचे चेअरमन विश्वासराव पाटील सहकार बोर्डाचे एस पी जाधव यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाला ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे संचालक शशिकांत पाटील सुयेकर नंदकुमार ढेंगे प्रकाश पाटील चेतन नरके बयाजी शेळके बाबासो पाटील यांच्यासह सर्व संचालक कार्यकारी संचालक योगेश गोडबोले सिस्टीमा बायोगॅसचे अनिकेत शिंदे संकलन व्यवस्थापक एस व्ही तुरुंबेकर महिला विकास अधिकारी नीता कामत यांच्यासह गोकुळचे अधिकारी कर्मचारी आणि दूध उत्पादक उपस्थित होते